आठवण करायची असेल तर या आत्मरूपी ऑपरेटरला ते नॉलेज पाहिजे की शरीर कसं चालतं आणि या शरीराला चालविणारी शक्ती मी कोण आहे आणि तो ईश्वर कोण आहे ते अध्यात्म आणि विज्ञान जोपर्यंत याचा आपल्याला व्यवस्थित तरी तर आपण शाळेमध्ये शिकतोय हे काही मी वेगळ्या गोष्टी सांगत नाही सगळ्यांना माहिती आहे ब्रेन आहे त्याच्यामध्ये पेशी आहेत त्याच्यामध्ये कनेक्शन्स आहेत ऐकतो डाटा स्टोर होतो नंतर आपण पाहिजे त्यावेळेस तो वापरतो परंतु हे घडण्याची जी क्रिया आहे ती आध्यात्मिक आहे किंवा किंवा विज्ञान जिथं शेवटी एनर्जी म्हणतं तिथून अध्यात्म सुरू होतं ती ट्रान्सफर होण्याची सुद्धा क्रिया न्यूरॉन्स मधून ज्यावेळेस माहिती इकडून तिकडे जाते ते जाण्याचं माध्यम इलेक्ट्रिसिटी इलेक्ट्रिक इम्पल्स त्याच्यातून पास होतात सिनॉप्सिस होतात केमिकलचं एक्सचेंज होतं आणि नंतर त्याच्यातून ते डाटा ट्रान्सफर होतो आणि आपल्याला कळतं की समोर लाल रंग आहे पिवळा आहे गरम आहे गोड आहे कुठल्या प्रकारचं बरोबर ना एखाद्याचा स्पर्श सुद्धा आपल्याला समजतो की हा स्पर्श रागाचा आहे प्रेमाचा आहे अजून कुठल्या दुसऱ्या भावनेचा आहे स्पर्शात सुद्धा हे भावना आपल्याला समजतात आता ते काय स्पर्शामध्ये काय प्रेशर असतं का रागाचा स्पर्श असेल तर एवढ्या PSI ने प्रेशर पाहिजे म्हणजे तो रागाचा स्पर्श प्रेमाचा म्हणजे एवढ्या PSI चा प्रेशर गरज नाही ते आपल्याला एनर्जीतून त्याच्या व्हायब्रेशन मधून फ्रिक्वेन्सी मधून कळतं लक्षात येतंय बऱ्याचदा तर असं पण होतं की आपल्याला स्पर्शाची सुद्धा गरज नाही एखाद्या व्यक्ती समोरच्या नजरेतून सुद्धा कळतं की हा आपला मित्र आहे का शत्रू आहे हा आपलं काहीतरी चांगलं करणार आहे का आता वाईट करणार आहे काही काही वेळेस तर त्याची सुद्धा गरज लागत नाही असे काही ठिकाणं असतात की तिथं तुम्ही एंटर केलं कीच तुम्हाला वाटायला लागतं इथं काही चांगलं नाही तिथं बघण्याचीही गरज नाही स्पर्शाचीही गरज नाही म्हणजे कुठून समजते आपल्याला लक्षात येते एनर्जी ती एनर्जी कुठून तरी कुठल्या तरी व्यक्तीमधून बाहेर त्या वातावरणात पसरते आणि ते नंतर आपली आत्मा ग्रहण करते पण आपल्याला समजत नाही हे आहे राजयोग जर याचा अभ्यास तुम्ही सुरुवात केली ना तर तुम्हाला प्रत्येक गोष्ट जी आजूबाजूला चालली त्याची एनर्जीची फ्रिक्वेन्सी कॅच करूनच समजेल की आता मला कुठलं पाऊल उचलायला पाहिजे आणि आता यावेळेला काय करणं आवश्यक आहे लक्षात येत आहे आणि हेच ऊर्जा आपण अन्नाच्या माध्यमातून खूप लवकर ट्रान्सफर होते म्हणून कोणालाही पूर्वी जर जिंकायचं असेल तर लोक काय करायचे आज सुद्धा ते प्रयोग करतात एखाद्याकडून काम काढायचं असेल की चल तुला आज खाऊ घालतो काहीतरी चांगलं चांगलं खाऊ घालायचं तो प्रसंग मग काम सांगितलं की काम होणार हे जे सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत म्हणजे अन्नातून खूप लवकर आपल्या मनावर परिणाम होतो म्हणून त्याच्यासाठी मग आता काय करणार सगळ्यात पहिलं तर एक काम करावं लागेल तुम्हाला आवडेल ना आवडेल बाहेरचं खाणं बंद जर खरंच तुम्हाला जीवनामध्ये पुढे काय करायचं असेल तर 12वीची परीक्षा तर तुम्ही असंही पास व्हाल त्याच्यामध्ये काही विशेष नाही जीवनामध्ये जर आपल्याला पुढे ध्येय करायचंय चांगलं ठरवायचंय काहीतरी आता त्याच्यामध्ये काही वेगळी मी कारणं देण्याची गरज नाही का नाही खायचं का कशामुळे खायला पाहिजे किंवा नाही ते आज सगळ्याला माहिती आहे गुगलवर जा बाहेर कसे प्रॉडक्ट बनवतात काय मिक्सिंग असतं भेसळ असतं अगदी रिसेंटली मला काही दिवसापूर्वी कळलं मी ज्यावेळेस वाचत होतो कॉस्मेटिकमधले कंटेंट काय काय असतात आणि त्याचं मिनिंग काय असतं बऱ्याचदा कंपनी कोड लँग्वेजमध्ये त्याच्यामध्ये लिहितात काहीतरी कोड लिहितात एवढी म्हणजे विचित्र माहिती मला समोर आली मी ज्यावेळेस ते बघितलं सेल लाईन म्हणून काहीतरी असतं कॉस्मेटिकमध्ये वापरतात ते कुठून आलं तर अक्षरशः 1960 का 1970 काळामध्ये मृत गर्भ मनुष्याचा त्या मृत गर्भामधल्या ज्या स्टेम सेल्स असतात किंवा अजून काही इतर गोष्टी असतात त्या स्टेम सेल्स प्रिझर्व्ह केलेल्या आहेत आणि त्याच्यापासूनच मल्टिप्लाय करून अजून ते कॉस्मेटिक इंडस्ट्री वापरते तुम्हाला गोरेपणा येईल चांगलेपणा येईल आणि त्या दुर्दैवाची गोष्ट बघा अजून किती केळसवाणी त्याच्यामध्ये अशा काही अजून कंपन्या आहेत की त्या आपल्या फूड प्रॉडक्टमध्ये सुद्धा ते वापरतात आता मी काय कुठल्या कंपनीचं नाव घेणार नाही कुठल्या प्रॉडक्टचंही घेणार नाही एक एक्झाम्पल म्हणून जास्त सांगितलं की आपण काय करतोय आणि कुठपर्यंत आपली मानवता ह्या अवस्थेला आली की आपण कुठल्या तरी एखाद्या मृत व्यक्तीचं खावं किंवा तोंडावर फासावं अजून जर तुम्ही रिसर्च कराल तर कळेल त्याच्यामुळे पहिला संकल्प हा करा की बाहेरचं मला खाणं बंद करावं लागेल जे घरात बनतंय आणि घरात सुद्धा कसं जसं पूर्वी आपली संस्कृती होती किचन म्हणजे एक प्रकारे प्रयोगशाळा मानली जायची प्रयोगशाळा स्वच्छता तिथं प्रयोगशाळेत जेवढी स्वच्छता असते तेवढी किचनमध्ये असते जुनी माणसं तुम्ही आज सुद्धा तुमच्या घरामध्ये असेल तर तुम्ही बघा कधीही ते तुम्हाला बिना आंघोळ करता किचनमध्ये प्रवेश करू देणार नाही जा आधी हातपाय धुणे बाहेरून आलं तरी हातपाय धुतल्याशिवाय किचनमध्ये प्रवेश नाही
आता हे वैज्ञानिक सांगतात की त्याच्यामागचं सायंटिफिक कारण काय आहे, परंतु हे आपल्याला त्यावेळेसपासून पूर्वापार चालत आलेलं ज्ञान आहे. फक्त त्याच गोष्टी आपल्याला करायची, स्वच्छता आणि ते बनविताना सुद्धा जर तुम्ही बनवत असाल तर उत्तम. ते बनविताना सुद्धा सकारात्मक पॉझिटिव्ह विचार चांगले ऐका. आपल्याला येत नसतील तर आजकाल मोबाईलमध्ये सुद्धा ते मिळतात, ते ऐकत ऐकत स्वयंपाक करा किंवा ते ऐकत ऐकत भोजन करा. आज फालतू गप्पा मारत, टी व्ही बघत, इतर काही अनावश्यक गोष्टी करत हे जे आपण खातोय ना, तेच सगळं आपल्या शरीरामध्ये चाललंय, तेच आपल्या कृतींमधून बाहेर येत चाललंय. म्हणून एकतर विद्यार्थी जीवन तर आपलं नष्ट होत आहे, परंतु पुढं भविष्य आपलं, समाजाचं, राष्ट्राचं सुद्धा नष्ट होत आहे. त्याच्यामुळे ही जबाबदारी केवळ आपल्यापुरती समजू नका की मी हे केलं तर माझं जीवन चांगलं बनेल, पण माझ्यामुळं समाजही घडेल, राष्ट्रही घडेल. आधी